गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी सकाळी मांडव येण्या ठिकाणी चाललेलो आहे, कारण की आमच्या लग्नात जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलेत, पण अजून बायको काय नाव झाली नाही, कारण तिचं आधार कार्ड अपडेट व्हायचं आहे, कारण की त्या पॅन कार्ड तिला काहीच म्हणजे डॉक्युमेंटेशन अजून काहीच नसल्यामुळं सुरुवात आहे. दाखव इकडं, हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट बघ कशी दिसतात. नोंदणी आत्ताशी केलेली, आत्ताशी आली, खवळून खवळून आणली. ह्यांनी जरा जास्त जागाडे आणली. करून आला तू? आले सांगितलं नाही मला. मी दुसऱ्याच कामासाठी गेलतो, येता येता करून आलो. तुला तुला तर मनाने काय कळतच नाही आपल्याला लागते काय नाही. होय, पॅन कार्ड लागत का? लागत ना. हे आलंय म्हणल्यानंतर झालं ना, बायको नाव झाली ना. हे तुझं झालं, पण डॉक्युमेंट समजा हरवलं काय करायचं? काय करायचं त्याच? ती म्हणते 10 वर्ष होऊन गेले, आमचं अपडेट नाही, अपडेटला आले आता. बायको अपडेटला आली डायरेक्ट मध्ये. चल विचार, चल ना विचार, चल का सोडून द्यायची, विचार ना, चल सोडून द्यायची. तूच म्हणले ना अपडेट नाही, अपडेट आली का बघा. चल हा विचार काय अपडेटला आले तुमचं. आधार कार्ड दे ना. किती वर्ष झाले? 15 वर्ष होऊन गेलं. हात काय करते नुसतं, बाकीचं देणार राहतं. भांडे किती, ताटल्या किती, साड्या किती, सांग की आता. 15 वर्ष अपडेट करायचं असतं ते करायचं सांगितले. हा, तिला काय पॅन कार्ड काढायचं आहे? पॅन कार्ड नाही. होय, करावं लागतं काय? एसटील तिकीट लागतं का? आधार कार्ड तू किती वर्ष झाली? लागल ना. आज काय करते? लागल का? लागल. खातावरचे रेषा केल्यात बघावं लागते. बघ बरं, आहेत का अंगठ्याल? बघ बरं, हाय का रेषा? आहे का? बघ बरं, रेसेस कसं करावं? तुला म्हणतेत सांग सांग. नाही, किती वर्ष झालं त्याला खात? किती दिवस झालं? 3 महिन्यात बंद पडत. मग काय करायचं? ती बंदच पडलेलं होत, ही करीत होते मी. काय? आधार कार्ड ही अपडेट करू 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 ती दमली होती मी फार. हा, शेवट बँकेत गेलं की पहिला आना अपडेट करू, आना नंबर जोडू. काय करायचं ती करू घ्या. करायची का नाही? करावं लागेल ना. करायची का नाही? पैसे असतील. होय, हा होत पैसे होते ना, तेवढंच खर्चायला भाजीपाला आणा का त्या पैशाचा? नक्की काय? आता आम्हाला माहित नाही का? नवीन आहे काय? 1.5 वर्ष हुकवली. 1.5 वर्ष चाललंय. तुळशीबाग बाकी कर दुकानात नाही तर काय नाही तिकडे नाही तिकडे काळ गेले अंगाची. तुमचं गेलं पाणी उठलंय का? गायत्रीच कलर तर ओळखूच येत होता ना. गायत्री म्हणायची नितीन दाजी इतके काळे पडलेत म्हणले. बाकी त्यांचा विशेष नाही काही. समुद्राचं पाणी समुद्राचं पाणी ती पाणी तर खराब असणारच. मांडवगण मध्ये पोहोचल्यानंतर सरकारी ऑफिस मध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तिथं व्हिडिओ काढताना मनाई होती, म्हणून आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही. पण तिथंच एक वृद्धेश्वराचं मंदिर आहे. हे बघा, चिंचेचं बाग आहे पलीकडे सगळ्या बाजूने, छान झाडे. त्यामुळे आता समोर बॅक साईडला मोठं वडाचं झाड दिसेल. तुझं आपलं काय चाललंय? नाही काय चाललंय काय माझं? अजून पुढं काय? रील रील बनवायचे मोसम मध्ये. इथे उतरले उतरले गाडीवर एखादं म्हणतं आधी मंदिरात पाया पडून, नाही माझा रील बनवा. म्हणलं पाया पडायचा. मी काय म्हणा, तू काय म्हणलं? रील बनवा. नाही पारुशीच असती का? म्हणजे डॉक्टर
किती ऊन आहे, एवढ्या ऊन असं धडपड धडपड चालली. मंदिराचा परिसर त्याची कमान आणि गणपती बाप्पाचा फोटो होय. गाताचे गाणं म्हण बरं. हा 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 ते गाणं हा म्हण एकदा ऐकायचं. नाही 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 ऐकाय. किती भारी एंट्रन्स आहे. पारंबे असलेलं खूप जुनं वडाचं झाड आहे. आता म्हण आता आतमध्ये आलेली तू. आता म्हण हा 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 म्हण चालू कर. काय ते आताच गाणं असं दे गाण. अरे ती मंदिर अजून बरंच आहे, बाहेरचा परिसरच आहे. हा तो सिद्धेश्वरच मंदिरात आलेला आहे. किती वर्षापासून संक्रातील काय कार्यक्रम करतो काजल? इथं ओसण्यासाठी. हे मंदिर बघा किती छान आहे. मंदिरात आल्यानंतर हे महादेवाचं मंदिर आहे. ही महादेवाची पिंड आहे आतमध्ये.